हाय फ्रेंड्स मगदा संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत श्रावण स्पेशल उपवासाची कचोरी किंवा चटणी बॉम्ब्स खूपच टेस्टी लागतात नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरू करूया इथे मी दोन चमचे साबुदाना घेतला आहे तो मी न भाजताच घेतला आहे आता आपण तो मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेऊया थोडासा जाडसर राहिला तरी काहीच हरकत नाही जर तुमच्याकडे साबुदाना पीठ असेल ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता मग इथे आपण थोडंसं आपल्याला जाडसर हवा आहे म्हणून तुम्ही मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतला आहे इथे मी घेतले आहेत तीन बटाटे ते मी कुकरला उकडवून घेतले होते त्याची साल काढून ते किसून घेतले आहे तीन उकडलेल्या बटाट्यांमध्ये दहा ते बारा कचोऱ्या सहज होतात आता आपण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपण बनवलेलं साबुदाणा पीठ त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण हे ते पाळी बनवत आहोत म्हणून इथे आपण कुठल्याही प्रकारे पाण्याचा वापर करायचा नाही ना आहे कारण बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं म्हणून पाणी न टाकता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी आपण हे तसंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून आपला साबुदाणा हा त्यामध्ये छान भिजेल त्यानंतर आपण सारणाची तयारी करणार आहोत त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडा घेतलं आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत तीन चमचे भाजलेले शेंगदाणे इथे मी साल काढून घेत नाही कारण मी शेंगदाण्याचं साल हे कधीच काढत नाही जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही साल काढून ते थोडेसे जाडसर वाटून घेऊ शकता खूप बारीक पावडर करायची नाही आहे तर थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी हे जाडसर आहे यामध्ये तुम्ही ओलं खोबरं किंवा सुद्धा यूज करू शकता त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकायचे आहे वर, भरपूर कोथंबीर त्यानंतर चटणी बॉम्ब आहे म्हटल्यावर भरपूर मिरच्या इथे मी सात ते आठ मिरच्या घेतल्या आहे जर खूप तिखट असतील तर तुम्ही कमी करून घेतल्या तरी चालतील त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आल्याचा तुकडा आता आपण हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे पाणी न टाकताच चटणी बनवून घ्यायची आहे आणि ही चटणी आपण शेंगदाण्याच्या कोटामध्ये टाकून घ्यायची आहे आता आपण त्यामध्ये एक एक साहित्य ॲड करूया इथे मी घेतलं आहे मनुका तर मी कापून घेतला आहे तुम्ही बेदाणेसुद्धा यूज करू शकता त्यानंतर लिंबाचा रस साधारणतः हा दोन चमचे लिंबाचा रस भरला पाहिजे इतपत त्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ म्हणजे आपलं हे सारण रेडी होईल हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं सारण रेडी होईल जर कधी तुम्ही साबुदाणा भिजवायला विसरला असाल किंवा अचानक जर पाहुणे आले तर खूप छान पर्याय आहे आणि खूप झटपट सुद्धा होतो आणि घरगुती साहित्यामध्ये होणारा प्रकार आहे नक्की घरी ट्राय करून बघा आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं सारण हे रेडी झालं आहे कचोऱ्या बनवायच्या आधी आपण तेल तापत ठेवूया कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आणि कमी गॅसवर ते छान तापायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण कचोऱ्या बनवून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रणसुद्धा छान भिजलं गेलं आहे सुद्धा छान भिजला गेला आहे आता आपण तो पुन्हा मळून घ्यायचा आहे तेलाच्या हाताने किंवा पाण्याच्या हाताने तो थोडासा मळून घ्यायचा आहे आणि त्यातला छोटासा तुकडा आपण काढून घेऊया म्हणजे गोळा काढून घ्यायचा आहे जेवढी तुम्हाला कचोरी बनवायची असेल छोटी मोठी तेवढा गोळा घ्यायचा आहे आणि हाताच्या सहाय्याने पारी बनवायची आणि त्यामध्ये सारण भरायचं आहे ज्याप्रमाणे आपण मोदकाला करतो त्याच पद्धतीने करायचं आहे फक्त सारण भरताना अगदी सावकाश हाताने व्यवस्थित भरा आहे तर सारण हे बाहेर येऊ शकतं म्हणून अगदी अलगद हाताने हे सारण भरायचं आहे उपवासाला तीच तीच खिचडी खाऊन कंटाळा आला असेल किंवा असं ऐनवेळी आपल्याला भूक लागते कधीतरी भूक लागते किंवा पाहुणे येतात तर खूप छान पर्याय आहे तर नक्की कधी ट्राय करून बघा हे छान बंद करून घेऊया पाणी छान बंद करून घ्यायची आहे जर ती बंद होत नसेल तर अगदी थोडंसं पाणी लावायचं आहे आणि बंद करून घ्यायची तुम्ही बघू शकता आपली कचोरी चटणी बॉम्ब हा रेडी झाला आहे आता आपण अशाच प्रकारे सर्व बनवून घेऊया आपल्या कचोऱ्या तळण्यासाठी रेडी झाल्या आहेत आता आपण त्या तळून घेऊया आणि तेलसुद्धा आपलं छान तापलं आहे आणि तेलामध्ये सोडताना एक एक करून सोडायचे आहे एकदमच सर्व कचोऱ्या टाकायच्या नाही नाही तर त्या एकमेकांना चिटकतात एक टाकल्यानंतर थोडा म्हणजे पाच ते सहा सेकंद थांबायचं आणि त्यानंतर दुसरी टाकायची त्यानंतर थोडीशी ती तळू द्यायची आणि त्यानंतर दुसरी टाकायची नाही तर ते एकमेकांना चिटकतात आणि मग सारण बाहेर येऊ शकतं आणि कचोरी टाकल्यानंतर तिला लगेचच झाऱ्या किंवा उचटणी लावायची नाही थोडा वेळ जाऊ द्यायचा थोडासा कलर चेंज व्हायला लागला की मग त्याला उचटणी किंवा झाऱ्याच्या साहाय्याने हलवायचं आहे आणि त्यानंतर दुसरी कचोरी टाकायची आहे मिडियम गॅसवर तो या छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत या तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता किंवा चटणी चटणीसोबत खाऊ शकता खूपच टेस्टी लागतात आणि अगदीच कमी साहित्य आहे आणि घरगुती साहित्यामध्ये आहे तर नक्की घरी ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता छान कलरसुद्धा येत आहे आणि ज्या कचोऱ्या तळल्या गेल्या आहेत त्या आपण बाहेर काढून घेऊया अगदी अलगद हाताने सुरुवातीला करायचं आहे नंतर त्या छान कुरकुरीत होतात आणि ह्या गरम गरमच खायच्या आहे कारण ह्या खूप वेळ जर तुम्ही ठेवल्या तर सॉफ्ट होतात म्हणून ह्या गरम गरमच खा तुम्ही बघू शकता आपल्या कचोऱ्या छान तळून रेडी झाल्या आहेत नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू